शिवगर्जना आता जिंकेपर्यंत लढायचं आता थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे व्यासपीठावर उपस्थित होणार आहेत आपण सर्व उद्धव साहेबांना ऐकण्याकरता हजारोंच्या संख्येनं आपण सर्व उपस्थित झालेलो आहोत आणि म्हणून या व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी शिवसेना नेते सुभाष देसाई शिवसेना नेते चंद्रकांत खैरे शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत ज्यांचा प्रवेश उद्धवजींच्या उपस्थितीत बांधून होणार आहे शिवबंधन बांधून होणार आहे त्या माणिकरावांच्या सुकन्या स्नेहलताई जगताप माणिकरावांचे बंधू हनुमान जगताप व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आमदार माजी आमदार शिवसेनेचे सर्व शिवसेना महिला आघाडी युवासेना या तिन्ही संघटनांचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी आणि विराट सभा यशस्वी करण्याकरता उपस्थित असलेले बंधू भगिनी आणि माता संपूर्ण मैदान तुडुंब भरलेलं आहे चांदे क्रीडांगण तुडुंब भरलेलं आहे डाव्या बाजूचा रस्ता पूर्ण भरलेला आहे उजव्या बाजूचा रस्ता पूर्ण भरलेला आहे गेस्ट हाऊसची पूर्ण भिंत भरलेली आहे विरेश्वर मंदिराकडच्या चौकापर्यंत गर्दी गेलेली आहे आणि उजव्या बाजूला सुद्धा ही गर्दी तुफान गर्दी झालेली आहे जेवढे आज मैदानामध्ये आहेत त्याच्यापेक्षा जास्त रस्त्यावरती उभे आहेत महाडच्या इतिहासातली विराट सभा या ठिकाणी संपन्न होते आपल्या सर्वांची एक इच्छा आहे आहे ना आपली इच्छा काय इच्छा का आहे काय करायचंय ऐकू येत नाही काय करायचंय काय भूताला बाटलीत भरायचंय हा तेच मला ऐकू येत नव्हतं मग भूताला बाटलीत भरायचं ना तयार आहात का मी काल रात्री आलो या ठिकाणी तस दोन दिवस मी आहे इथे आणि मग काल रात्री ज्या वेळेला ही व्यवस्था पाहायला आलो व्यासपीठाची व्यवस्था सभेची व्यवस्था तेव्हा मला एकानं एक मीडियाचा एक प्रतिनिधी भेटला त्याने माझी बाईट घेतले त्याने मला तीन प्रश्न विचारले त्या तिन्ही प्रश्नांचा उल्लेख मुद्दामून मी इथं करणार आहे त्याने मला पहिला प्रश्न विचारला की महाडच्या चांदे क्रीडांगणावर ही सभा होणार आहे आणि मग या सभेला महाड शहरातील नागरिक येतील का आता या इथं आणि बघा या महाडच्या शहरातल्या नागरिकांनी हे मैदान कसं भरलंय ते येऊन इथे पहा दुसरा प्रश्न मला विचारला की स्नेहल जगताप प्रवेश करणार आहेत स्नेहल जगताप या काँग्रेसच्या आहेत शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीचे घटक असताना तुम्ही काँग्रेसच्या स्नेहल जगतापना प्रवेश देताय मग हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मान्य होईल का मी त्यांना म्हटलं की ज्या दिवशी शिवसेनेत गद्दारी झाली ज्या दिवशी आमदारांनी बंडखोरी केली त्याच रात्री हे मी सांगत नाही एक तारखेला मुंबईला बीकेसीला वज्रमुठ महाविकास आघाडीची सभा झाली काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे त्या सभेमध्ये बोलत होते आणि त्या सभेमध्ये अशोकराव चव्हाणांनी सांगितलंय ते मी तुम्हाला सांगतोय अशोकराव चव्हाण यांनी त्या सभेला उद्देशून बोलताना सांगितलं सुरुवातीलाच सांगितलं की ज्या दिवशी शिवसेनेमध्ये गद्दारी झाली आमदारांनी गद्दारी केली बंडखोरी केली त्याच रात्री काँग्रेसच्या सर्वे सर्वा सोनियाजी गांधी यांनी आपल्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांना फोन केला आणि त्याला सांगितलं उद्धवजी आप फिक्र मत करिए आप चिंता मत करिए हमारी कांग्रेस आपके साथ है और हमेशा आपके साथ रहेगी आता ज्या सोनिया जी ने फोन कर उद्धव साहब विश्वास दिलाय कांग्रेस स्नेहल जगताप सहकारी शिवसेनेत प्रवेश करतायत म्हणून कुणीही काँग्रेसचा दुखावणार नाही उलट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही कारण पुढचं नेतृत्व स्नेहल जगताप करणार आहेत इथे आलेले आहात आपण सगळे खूप मोठी यादी वाचली खूप मोठी यादी प्रवेशाची खूप मोठी यादी वाचली नगरसेवक आहेत पंचायत समितीचे कितीतरी माझी सभापती आहेत नगराध्यक्ष आहेत नगरसेवक आहेत ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत पंचायत समितीचे सदस्य आहेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत अर्बन बँकेचे सहकारी बँकेचे सहकार सोसायट्यांचे केवढी तरी मोठी लांब लथक यादी या ठिकाणी प्रवेशाची वाचण्यात आलेले हे सगळे आहात आपण तुम्ही उपस्थित इथे हे सगळे इथे उपस्थित आहेत आणि म्हणून हे विष पेरलं जात आहे विष हे विष पेरलं जात आहे अशा करता की काँग्रेसचे जे हितचिंतक आहेत काँग्रेसचे जे मतदार आहेत काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याकरता हे विष पेरलं जात आहे पण आज हा निर्णय केवळ स्नेळ जगताप आणि जगताप कुटुंब नाही तर या महाड विधानसभेतील शंभर टक्के काँग्रेसने हा निर्णय घेतलेला आहे आणि सर्वांनी एकमुखानं शिवसेनेमध्ये प्रवेश करताय तिसरा प्रश्न त्यांनी मला आणखीन एक विचारला की उद्याची सभा ही सभा यशस्वी होईल काय विराट होईल काय म्हटलं ही सभा निश्चित विराट होणार आहे कारण पहिली जाहीर सभा रत्नागिरी खेडला झाली अतिशय विराट सभा दुसरी सभा नाशिक जिल्ह्यात मालेगावला झाली विराट सभा तिसरी सभा जळगावला पातोऱ्याला झाली विराट सभा आणि आता ही चौथी सभा त्याच विराट परंपरेत या महाडच्या चांदे कि नगणात ही विराट सभा झाल्याशिवाय राहणार नाही आणि आज विराट सभा या ठिकाणी आहे विराट सभा सगळे रस्ते तुडुंब भरलेले आहेत आणि म्हणून अतिशय वेगळं वातावरण आज संपूर्ण तयार झालंय मला फक्त एकाच गोष्टीची आठवण करून द्यायची आहे फार मोठं भाषण मी करणार नाही कारण आपण सगळे मी सुद्धा उद्धव साहेबांना ऐकायला उत्सुक आहोत आपण रायगड जिल्ह्यामध्ये आहोत आणि रायगड जिल्ह्यापेक्षा आपण महाड तालुक्यात आहोत हे क्रीडांगण महाड तालुक्यात आहे मी धन्यवाद देतो माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अंतुले साहेब यांना मी धन्यवाद देतो कारण हा जिल्हा पूर्वी कुलाबा जिल्हा होता अंतुले साहेब मुख्यमंत्री झाले आणि या कुलाब्याचं नाव रायगड करण्यात आलं का तर हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला हा रायगड हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड या महाड तालुक्यात आहे आणि दुर्दैव या गोष्टीत आहे की ज्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला हा रायगड या रायगडच्या नावान असलेल्या जिल्ह्यात दुर्दैवानं तीन तीन गद्दार जन्माला आले आणि त्या गद्दारांना साथ देणारे जन्माला आले खरं म्हणजे रायगडला लागलेला हा कलंक आहे आहे ना कलंक मग हा कलंक पुसायचा की नाही हा कलंक आपल्याला पुसून काढायचा आहे ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही पवित्र भूमी आहे इथे फितुराना थारा नाही इथे फितुराना पुढच्या निवडणुकीत टकमक टोक दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही दाखवायचं की नाही आणि म्हणून हा मेळावा होऊ नये या मेळाव्याला कुणी येऊ नयेत म्हणून सगळे प्रयत्न झाले सगळे प्रयत्न करण्यात आले पण या सगळ्यांवर मात करीत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड केली त्या रायगड निवासी आणि विशेष करून ज्या महाड तालुक्यामध्ये ही आज हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडच्या रूपानं उभी राहिली ते रायगड वासीय ते महाडवासीय वासीय छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा हा आपला भगवा हा तेजाचा भगवा जो भगवा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या खांद्यावर दिला शिवसैनिकांच्या खांद्यावर दिला तोच भगवा आज घेऊन आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अखंड महाराष्ट्रामध्ये झंझावती दौरा करतायत आज आपल्याला शपथ घ्यायची आहे मी मोठी शपथ नाही देत पण एक शपथ आपल्याला घ्यायची आहे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही घेणारी शपथ या सगळ्यांनी शपथ घ्या जोरात सगळ्यांनी शपथ घ्या की आम्ही आज रायगडवासीय शपथ घेत आहोत या शपथ आम्ही रायगडवासीय आज शपथ घेत आहोत आगामी विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आम्ही आणू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा एकदा सन्मानानं महाराष्ट्राच्या हिताकर्ता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेच्या महाराष्ट्राच्या महिलांच्या महाराष्ट्राच्या युवकांच्या कल्याणाकरता मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच करू अशी आम्ही शपथ घेत आहोत घेतली ना शपथ आपण मग आणखीन काय सांगण्याची गरज नाही यानंतर माझ्यानंतर आता स्नेहलचा प्रवेश इथे होणार आहे भूताला बाटलीत भरायला आपण समर्थ हो। आहोत आहात ना समर्थ हा मग आता खरं म्हणजे त्या भूतामध्ये हिंमत नाही त्याच्यात जर मर्दुमकी असेल ना तर त्याने राजीनामा द्या अरे आताच तुला आम्ही बाटली बंद करून टाकू आणि मग आता स्नेहल जगताप आणि हनुमान जगताप आणि त्यांच्या सहकार्यांचा प्रवेश उद्धवजींच्या हस्ते या ठिकाणी होतोय